मराठा समाजाची मागणी असेल मराठा आरक्षणासाठी आंदोलन करते मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत सहकारी होते ते म्हणजे अजय बारसकर महाराज त्यांच्याशी आपण चर्चा करू. मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात त्यांनी खरं तर भूमिका घेतली अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहेत नक्की या प्रश्नांमागे कारण काय हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. मनोज जरांगे पाटील यांच्यावर तुम्ही अनेक आरोप केलेले आहेत आता सुद्धा ते उपोषणाला बसले आहेत मराठा समाजाला 10% आरक्षण सुद्धा देण्यात आलेलं आहे मग तुम्ही आता आरोप का केले? हे आरोप म्हणजे विषय असा आहे की 10 तारखेला ते उपोषणाला बसले. आज जसं लोकांना बोलावलं बा तुम्ही या मराठा समाजाचे लोक आपण मीटिंग घेऊ आणि आपण हे करू काय चर्चा करून पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवू असं 10 तारखेला मीटिंग घेतली का मीटिंग सांगा कशासाठी बसली उपोषणाला? म्हणजे अंमलबजावणी करायची. जो मसुदा तुम्ही वाशीमध्ये घेतला त्याच्यात 16 तारीख लिहिलेली आहे ना मग तुम्ही 10 तारखेला का बसली 10 तारखेला? माझा प्रश्न आहे त्यांना मसुद्यात 16 तारीख लिहिलेली आणि तुम्ही 10 तारखेला काय बसायचं कारण आहे? लॉजिकच नाही ना, तर्क लावा ना. माझी मायबाप माझे मराठा समाजामध्ये जे फार मोठा वर्ग आहे माझा भोळा वर्ग आहे त्या सगळ्या भोळ्या वर्गाला कारण तुका म्हणे कैसे आंधळे हे जन गेले विसरून खऱ्या द्यावा. खरं आंधळ्या लोकांना खरं समजत नाही त्या आंधळ्या लोकांना अंधभक्तांना माझं काही म्हणणं नाही. अंधभक्त सगळ्याच ठिकाणी असतात परंतु जे विवेकी आहेत जे सुज्ञ आहेत जे सारासार विचार करणारे जे आहेत ज्यांची जी क्षमता आहे त्यांना माझी विनंती सारासार विचार करा उठाउठी तुकोबरायच म्हणतात तर विचार करा सारासार आणि पारख करा. दोन्ही दिसती सारखी माझ्या गळ्यात भगवापांची आहे त्याच्या गळ्यात भगवापांची आहे. दोन्ही दिसती सारखी वर्म जाणे तो पारखी. ज्याला वर्म कळतं ना पारख आहे ना तोच समजा यातला खरा आहे खोटा आहे. आणि पण तुम्हाला सांगू का खरं लय उशीर कळतं. माणसाची किंमत का होती मेल्यावर? अरे ते महाराज खरं बोलत होते राव आता मारले महाराज मेले महाराज मेले तर मेले काय करा मारतीलच ना मला याच्यापेक्षा काय करते मारा बा माझ्या घर जाळतात जाळा बा घर कष्टाने कमावलं माझ्या आई बापानी घर आहे मी कष्टाने बांधले मी काही चोऱ्या माऱ्या तर केल्या नाहीत. आम्ही सगळे बारसकर वाकड्याचे लोक आम्ही सावडीचे आसपासचे लोक आमच्या आईबापाच्या कृपेने आमच्याकडं थोड्या आमच्या जमिनी येतात शहरात जमिनी येतात तुमच्यासारखे लोक आम्हाला गुंठामंत्री टोमने आणतील आईबाबाच्या कृपेने आमच्याकडे आहेत आम्हाला काय आम्हाला काय हातपानाला पसरायची गरज नाही ना आणि तुम्हाला जाळायचं जाळा बॉम्ब लावा रणगाडी आणा. खरं तर मनोज जरांगे पाटील हे फ्रंटवरती तर तुम्ही बॅकफूटवरती सगळं लढाई लढत होता कायदेशीर लढाई तुम्ही लढत होता मग असं काही कारण झालं की तुम्ही त्यांच्या विरोधात आता बोलताय? खरं तर ते अध्यादेश असतील अधिसूचना असेल ते सुद्धा तुम्ही वाचत होता त्याचा अभ्यास करत होता आणि नंतर मनोज जरांगे पाटीलना सांगत होता. मात्र आता भूमिका वेगळी आहे काय सांगाल? त्यांचा पारदर्शकपणा हा गुण होता आणि हा पारदर्शकपणा ह्या पारदर्शकपणाच्या गुणावर मराठा समाज त्यांच्यावर प्रेम करायला लागला. मी स्वतः गावोगाव जाऊन जरांगे पाटील पहिले जेव्हा उपोषणाला बसले होते त्यावेळेस गावोगाव जाऊन मी प्रबोधनं केली शाहिरी केली पवाडे गायले की बाबा मराठा समाजावर कसा अन्याय झाला आहे मराठा समाज कसा दुःखी आहे मराठा समाजाच्या अन्यायाचे कारण काय काय येतं दुःखाची कारणं काय काय येतं याच्यावर मी प्रबोधन केलं. जरांगे पाटलाला पाठिंबा दिला गावोगाव गेलो मराठवाड्यात ते आमचे यादव सरसंघ मला मुडी वाजता येते मुडीच्या नोंदी सापडवल्या आम्ही आम्हाला काय चला चांगलं काम होतं हां दुसऱ्याच्या सुखात पुण्य परोपकार पाप ते परपेडा परोपकार करायचं काम आम्हाला तुकोबऱ्याने सांगितलं आम्ही परोपकार करतो आम्हाला काय सांग ते काय देवाला कळतं ना हा कळावे तयाशी कळे अंतरीचे या लोकाला खोटं वाटेल पण भगवंताला तर कळन ना देवाला तर कळन ना हा माणूस खरं बोलतो खोटं बोलन माझा बी हिशोब होईन ना कुठेतरी त्याचा बी हिशोब होईन. मी जर लाबाडा असेल मी जर चोर असेल तर माझा हिशोब होईन आणि तो जर लाबाडा असेल तो जर चोर झाकत नाही साहेब तुका म्हणे मेघ नाचवी मयुरे लपविता खरे येत नाही सत्य कधीही लपवता येत नाही. बस सत्य कधीही लपवता येतात तुम्ही म्हणताय पण एकूणच मनोज जरांगे पाटील यांनी काही पडद्या मागे बैठका घेतल्या हॉटेलमध्ये बैठक घेतला गाडीमध्ये बैठक कोण होतं नक्की या बैठकीमध्ये काय चर्चा झाली तुम्ही सुद्धा एका बैठकीत होते? हा मी होतो ना त्यावेळेस ते जालन्याचे कलेक्टर होते SP होते मुख्यमंत्र्याचे OED होते सगळे बरेच लोक होते कन्हैया हॉटेलच्या याच्यात. नंतरच्या एका मीटिंगला मी दारात उभा होतो दारात कारण त्यांनी सगळ्यांना बाहेर काढून दिलं त्याच्या सहकाऱ्यांना पण नाही सगळे ए व्हा बाहेर मला व्हा बाहेर आणि तिथेच उपविभागीय आयुक्त बोलले त्यांच्या संघाने अजून एक जण बोलले. या बैठकीमध्ये वेगळी चर्चा आणि बाहेर वेगळी चर्चा झालेली आहे नक्की आतमध्ये काय बैठकच घेतली काय अंधारात हाच प्रश्न आहे ना. जरांगे पाटलाला देव का केलं? सगळ्यांसंग बोलतो कॅमेऱ्यासमोर बोलतो आयला काय माणूस राव काय हा पडद्याच्या आत बोलत नाही देव कोणत्या कारणाने देव झाला तिने त्याचं देवत्व घालवलं ना बंद खोली चर्चा करून काय झालं ते त्याला विचारा ना. वेळोवेळी मागण्या सुद्धा बदलत गेल्या कोण आहे त्याच्यामध्ये मी का ते म्हणते याचा अपमान केला. अरे अपमान आणि फिरमान काय अपमान काय मान अपमान गोवे
अवघे गुंडोनी ठेवावे हिची देवाची दर्शन सदार आहे समाधान. आम्ही समाधानी आहे. आता काय कोणाचा भरोसा आहे का मला उठल्या उठल्या किती काय अटॅक येईन मरून पडेल मनाच्या क्षणभंगुर नाही भरोसा. पण सत्य सत्य बस. जरांगेच्या पाठी कोण आहे का त्यांच्या मागे कोणती शक्ती आहे का कसं आहे. जरांगे हा स्वतःच काहीतरी प्लॅन करतो. रात्री बसले बसले ती गोदडी घेतली का अंगावर एक त्याची मोबाईल बघतो ते म्हणला मा कोणी सांगितलंय मीच बघ तिथं तुला कळत आहे मलाच कळत आहे तिथं तुझे सगळे तू जे जे 20-20 वर्षाचे सहकारी आहेत ना आज त्याच्या विरोधात बोलतात. माझ्याकडे सगळ्याच्या रेकॉर्डिंग येतात त्याचे जुने सगळे सहकारी का बोलतात विरोधात. मी तर आताच 4 महिने सहकारी जुने तुझ्या काय विरोधात बोलतात. अहो तुम्ही मला सांगा तुमच्या विरुद्ध खरं तर आता आक्रमक होण्याची शक्यता आहे. त्यांचे आंदोलन करते समर्थक आहेत ते आक्रमक होतील तुम्हाला धमकवण्याचा प्रयत्न करतील काय सांग. मला एक सांगा मी तुमच्यासाठी जीव द्यायला तयार आहे. मी एखाद्या माणसासाठी मग समजा हे माझ्यासाठी जीव द्यायला तयार आहे आणि उद्या हे मला जर शिवे द्यायला लागले माझ्यासाठी हा माणूस जीव द्यायला तयार आहे. आणि दिले ना पोरांनी कोपर्डीचे जे 4 पोर होते कोपर्डीच्या आरोपीवर हल्ला करणारे जे 4 पोर होते त्यांनी अहमदनगरच्या जिल्हा न्यायालयामध्ये पोलिसांच्या समोर कोर्टाच्या आवारात कॅमेरे चालू असताना हल्ला केला. किती धाडसाचं काम आहे. हे धाडस नाही. कोणाच्या शब्दावर केलं त्यांनी कोणाच्या शब्दावर केलं. जरांगेंच्या शब्दावर त्या 4 पोरांनी हे धाडस केलं की बाबा चला मराठा समाजाच्या वास्तविक ते एक प्रकारे चुकीचं होतं. भावनेच्या भरात सगळे लोक भयकवले जातात. त्यांना बिचारांना काय माहीत ना. मला सांगा तुम्ही सगळे जाणकार आहेत ना हा माणूस काय सांगतो कोर्टामध्ये मारा काय परिणाम आहे त्याचे. समाजाने शान होणार का नाही कधी शान होता तुम्ही. न्यायाधीशासमोर मारायचं पोलीस संरक्षणात एखाद्याला मारायचं कोणत्याने मारायचं. तुमचं प्रू नशीब तुमचं 5 वर्षाची लागली बरं त्या लेकरांना कळलं नाही ना आमचं. मी काय म्हणलं मराठा समाज भोळा आहे आमचा त्याला नाही कळलं त्या समाजाला. शिक्षा 5 वर्ष शिक्षा लागली पोरं पेरेलवर येत बाहेर पोराच्या तुम्ही त्या एक चॅनल गेलं तर घरी ते जा त्याच्या बापाला विचारा वामन वाळेकरच्या मला आम्हाला हे आमच्या भावना भरून येतात ना आमचे डुप्लिकेट आम्ही रडत नाही. रुमाल काढायचा आणि ते चिवत्या बनवायची धंदी. फक्त अजय महाराज बारसकर यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात अनेक खुलासे केलेले आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या मागे कोणी गुप्त बैठका सुद्धा झाल्या त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील या आरोपांवरती काय प्रतिक्रिया देतात हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जॉन निकेश मोरेसह स्वप्नील जाधव लोकशाही मराठी मुंबई. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.